नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मटर पनीरची रेसिपी घेऊन आली आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान गरम होऊ दे, नंतर त्याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी टाकून घ्यायचे आहे। एक कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याचा हलका आपल्याला हलकासा फ्राय करायचा आहे। झटपट आणि पटकट होणारी रेसिपी आहे आणि मटर पनीरची भाजी तर सगळ्यांनाच खूप आवडते, चवही खूप भन्नाट लागते, तेव्हा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। हलकासं परतवून झालं की ह्याच्यात मी लसूण आणि आलं टाकून घेणार आहे। आणि आता तर मटरचा सीझन चालू आहे, बाजारात छान हिरवेगार मटर यायला सुरुवात झालेली आहे। इथे हलकंसं परतवून झालं का मी इथे टॉमॅटो टाकून घेणार आहे। इथे एक मोठा टॉमॅटो मी कापून घेतलेला आहे, तो टाकून घेते। कांदा आणि टॉमॅटो एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचा आहे छान, त्यासाठी मी इथे झाकण ठेवून घेणार आहे। 2 मिनिटांनी झाकण काढून बघूया, हलकंसं परतवून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा म्हणजे आपला टॉमॅटो प्रॉपर शिजेपर्यंत आपल्याला ही करायची आहे। इथे आपला टॉमॅटो बऱ्यापैकी झालेला आहे। आता मी इथे थोडंसं हलकंसं पाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर आपण बघूया, इथे छान टॉमॅटो स्मॅश झालेला आहे। आता हे व्यवस्थित झालेलं आहे, गार करून मी वाटून घेते मिक्सरमधून। तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि तेल छान गरम झालं की आपली ग्रेव्ही जी आपण वाटून घेतली ती टाकून घ्यायची आहे। तेलात हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे। नंतर हळद, तिखट, गरम मसाला आणि धणा पावडर हे सगळं टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत ना तेही मला सांगा। इथे मी आता मटर टाकून घेणार आहे, हलकंसं आपलं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। पाणी टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया इथे आणि आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। मीठ टाकून उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला इथे। इथे छान उकळी आलेली आहे, खूप सुंदर असा कलर देखील आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता इथे मी पनीर टाकून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे 5 मिनटं। इथे 5 मिनटं झालेले आहे, झाकण काढून बघूया। हां हां, खूप सुंदर अशी मटर पनीरची भाजी आपली तयार आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे, तेव्हा तुम्ही जरूर करून बघा। आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज लाईक नक्की करा। धन्यवाद।